वैशाली, स्वागत आहे माझ्या मराठी हाऊसवाईफ चॅनलमध्ये। तर चला, 6 वाजलेले आहेत, इव्हिनिंगची जी काही कामं होती ती झालेली आहेत आणि आता करणार आहे मी स्वयंपाक। तर स्वयंपाकासाठी वांग्याची भाजी करणार आहे आणि त्याचबरोबर बरंच काही असणार आहे। तर तुम्ही पूर्णपणे व्हिडिओ पहा आणि हो, स्किप न करता पहा व्हिडिओ। पूर्ण व्हिडिओ पाहिला जात नाही आहे। आणि जर माझ्या चॅनलवर नवीन कोणी असेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि हो नुसतं सबस्क्राईब करू नका, काही उपयोग होत नाही आहे सबस्क्राईब करून। तर बेल आयकॉन दाबून ऑल ऑप्शनवर क्लिक करत जा, तर माझ्या व्हिडिओच्या रोजच्या नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळतील। तर चला व्हिडिओला सुरुवात करू। तर कालची हे कसुरी मेथी वाळायला ठेवलेली ना, चांगली नाही वाळलेली, अजून असे देठ ओलेच राहिलेले आहेत। तर मी ह्या डब्यात भरून ठेवणार आहे आणि उद्या परत वाळायला टाकणार आहे। तर वांग्याची भाजी करण्यासाठी मी वांगे घेतले या प्रकारे, आपल्या ह्याच झाडाचे आहेत, माझ्या झाडाचे। कोथिंबीर घेतली, खोबरं घेतलं, लसूण अद्रक घेतलं, टोमॅटो 2 कांदे। तर चला, तर भाजी टाकण्याआधी मी टाकणार आहे वरण करण्यासाठी तुरीची डाळ शिजायला। तर तुरीची डाळ मी स्वच्छ धुवून घेतलेली आणि कुकरमध्ये पाण्यामध्ये थोडंसं तेल टाकून शिजायला टाकलेले आहे। तर बस आता वांगे घेतलेले आहेत चिरायला। तर वांगे कशा पद्धतीने मी चिरते पहा तुम्ही। तर काटे काढून घेतलेत आणि थोडेसे पाठीमागचा देठ आहे तो कट करून घेतला आहे आणि अशा चार प्रकारच्या फोडी केलेल्या आहेत आणि मधून केलेला आहे त्याला कट। तर मधून अशी कट मारायची म्हणजे आतून कीड आळी काय आहे का ते दिसते। कारण मी सर्व वांगे चिरून घेतलेले आहेत आणि या बाजूला बसलेले आहेत बघा मुलं अभ्यास करायला। तर मी स्वयंपाक करत असताना मुलं बसतात अभ्यास करायला। तर कढईमध्ये तेल टाकलेलं आहे आणि आता मी घेणार आहे वांगे तेलामध्ये शिजवून। तर अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता वांगे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि तेलामध्ये टाकलेले आहेत। तर आलटून पालटून ते भाजून शिजवून घ्यायचे आहेत तेलामध्ये अगोदर वांगे या प्रकारे। आणि झाकून ठेवल्यावर त्याला 2 वेळा चेक करायचं आणि एक हलवत राहायचं त्याला वांग्याला, म्हणजे अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता शिजलेले आहेत। तर त्याच कढईमध्ये ओतलेलं आहे तेल, त्याच्यामध्ये टाकलेलं आहे दालचिनी, तमालपत्र आणि 2 काळी मिरी टाकलेले आहेत। तर बस आणि त्याच्यामध्ये जिरी मोहरी असं हे टाकून मिश्रण हलवून घेतलेलं आणि त्याच्यामध्ये टाकलेलं आहेत कांदा। तर कांद्याची मी ग्रेव्ही करणार नाही आहे, वांगी फ्राय होत होती तोपर्यंत मी इकडे एका बाजूला कांदा टोमॅटो चिरून घेतलेला। तर कांदा थोडासा फसला की त्यामध्ये हळद, काश्मीरी लाल मिरची पावडर, धना पावडर टाकून मी हलवून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये टाकणार आहे लसूण, खोबरं आणि कोथिंबीर, अद्रक अशी ही पेस्ट केलेली, तीही त्यामध्ये टाकून मी फ्राय मस्त अशी करून घेतलेली। एक वेगळ्या पद्धतीची भाजी आहे, तुम्ही नक्की घरी ट्राय करून बघा। आणि त्याच्यामध्ये टाकलेले आहे कांदा लसूण मसाला, तर थोडंसं तेल वरून टाकलेलं आहे आणि तेही मिश्रण मिक्स करून घेतलेलं आहे। आणि त्याच्यामध्ये टाकलेलं आहे टोमॅटोची ग्रेव्ही, फक्त टोमॅटोची ग्रेव्ही आहे, त्याच्यामध्ये कांदा वगैरे नाही आहे। तर ती ग्रेव्हीही मिक्स करून घेतलेली आणि आत्ता ही ग्रेव्ही आपल्याला छान अशी शिजवून घ्यायची आहे। तुम्ही पाहू शकता कशी शिजलेली आहे आणि तेलही त्याला चांगलं सुटलेलं आहे या प्रकारे। आणि त्याच्यामध्ये टाकलेले आहेत मी वांगी, तर ही वांगी ह्या मसाल्यामध्ये चांगली मिक्स करून घ्यायची आहेत जेणेकरून तो मसाला त्या वांग्यामध्ये गेला पाहिजे। आणि त्याच्यावरून टाकलेलं आहे नमक आणि बस थोडंसं पाणी टाकलेलं आहे। तर अशा प्रकारे ही वांग्याची भाजी मी केलेली आहे, जर अशी थोडी वेगळी आहे खूप छान होते। जास्त आता ह्याला शिजवायची गरज नाही आहे कारण की तेलामध्ये फ्राय करून घेतलेले आहे, शिजवून घेतलेले आहेत, त्याच्यामुळे ह्याला आता परत आपल्याला जास्त शिजवायची गरज नाही आहे। तर बस वरून कोथिंबीर वगैरे आणि थोडासा शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे, इथं भाजी मी आजी तयार झालेली आहे। तर आता टाकणार आहे वरण। तर वरणासाठी पातेले ठेवले आणि त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे आणि आता ही जी मगाशी कोथिंबीर, खोबरं आणि अद्रकची पेस्ट होती तीच पेस्ट मी थोडीशी बाजूला काढून ठेवलेली आणि वरणासाठी आता वापरलेली आहे। आणि त्याच्यामध्ये हळद, टोमॅटो, जिरी, मोहरी टाकून हे मस्त मिक्स करून घेतलेलं आहे। नमक टाकल्यामुळे टोमॅटो थोडासा शिजला जाणार आहे। तर मस्त फोडणी झालेली आहे, त्याच्यामध्ये टाकलेली आहे मॅच केलेली डाळ तुरीची आणि त्यात थोडंसं पाणी ओतलेलं आहे। बस वरून कोथिंबीर टाकून दिलेली आहे, तर इथं माझं वरणही झालेलं आहे। तर थोडंफार बघा गॅस शेगडीवर तेलाचे टिपके उडतात, तर तेही पुसून घेतलेले आहेत। तर बस कामं करत करत ही माझी क्लिनिंग अशीच चालू असते। तर आता घेणार आहे तांदूळ, भात टाकणार आहे। तर एक वाटी तांदूळ घेतलेला आहे, तो निवडून घेतलेला आणि एका बाजूला आता वरण ठेवून देणार आहे शिजायला आणि या बाजूला टाकणार आहे
कुकरमध्ये भात, तर एक साधा सिंपल भात टाकलेला आहे. बस नमक वगैरे टाकून घेतल्यावर थोडंसं हलवून घ्यायचं आणि कुकर लावून द्यायचं आहे. तर आता बसलेले आहे पीठ मळायला. तर तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये थोडं थोडं मी शेअर करत जाईन. तर अशा प्रकारे मी पीठ मळते खाली बसून. जर थोडंसं पीठ मळायचं असेल तर वरती उभं राहून मळते, पण बघा जास्त जर स्वयंपाक असेल ना तर खरंच पाय दुखतात आणि मग मी खाली बसून पीठ मळते. तर अशा प्रकारे पीठ इथं मी खाली मळून बसून मळून घेतलेलं आहे आणि थोडंसं वरून तेल लावलेलं बाजूला ठेवून देणार आहे. 10 ते 15 मिनिट भिजते तोपर्यंत पातेल्याने झाकून ठेवते बघा मी असे या पद्धतीनं. तर चला भात भाजी वरण वगैरे झालेलं आहे आणि शेवट पीठ मळलेलं आहे. तुम्हाला शेवट पीठ का मी वळायला सांगते तर समीक्षाला खायचे आहेत भाजी. ती कशाची भाजी खायची आहेत ग? बटाटा भाजी खायची आहे. तर म्हटलं मग मी उशिरा पीठ मळू आणि बटाटे भाजी होईपर्यंत पीठ भिजते. तर चला आता बटाटे भाजी करणार आहे आणि त्याच्यानंतर चपाती. तर आता करणार आहे भजी. भजी करण्यासाठी बघा एका बाउलमध्ये बेसन पीठ घेतलेलं आहे जे घरच्या डाळीचंच आहे. मी घरच्या डाळीचं बेसन पीठ बनवते. तर त्यामध्ये हळद, धना पावडर, काश्मीरी लाल मिरची पावडर, नमक, जिरी वगैरे वापरलेले आहे आणि थोडासा वरून ओवा टाकलेला आहे. तर असं हे मिश्रण बटाटे भजी करण्यासाठी असंच करते. आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून, जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळी नाही, असं हे तयार केलेलं आहे मिश्रण. आणि हे चिप्स मी आपली वेपरची खेसणी असते ना त्यांनी काढून घेतलेले आहेत. 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि त्या चिप्स चांगले होतात बटाट्याची भजी बघा असे चिप्स पाडल्यावर. आणि ह्या बेसनपिठामध्ये ना गरम तेल थोडंसं घालायचं म्हणजे बटाट्याची भजी कुरकुरीत आणि खुसखुशीत होतात. तर बस मी थोडंसं शेअर करणार आहे. तर अशा पद्धतीने माझे बटाटे भजी असतात. मागं पण एक स्पेशल व्हिडिओ आहे मला वाटतं बटाटा भजीचा. जर मुलांनी काही खायला मागितलं तर त्याच दिवशी त्यांना खायला द्यायचं, कारण की मुलं पण आनंदाने खातात आणि घरात आनंद राहतो सगळ्याच गोष्टीचा. आणि जे काही आपण स्वयंपाक केलेला आहे तेही सगळेजण आनंदाने खातात. तर यासाठी मी करत असते. जेव्हा मुलांनी काही मागितलं तेव्हा मी करून देत असते. तर एवढा स्वयंपाक केला आहे वरण भात वगैरे, तरीही बटाट्याची भजी खायची आहे. तर चला थोडीशी बटाट्याची भजी व्हिडिओमध्ये पण शेअर करता येतील. तर चला बटाट्याची भजी झालेली आहे. आता इथं मी चपात्या वगैरे काही शेअर करणार नाही आहे. तर बस पीठ वगैरे बघा कसं मळलेलं आहे, छान मऊ आहे, असं जास्त घट्टही नाही आहे. तर अशा चपात्या मी घेतलेल्या आहेत लाटून येते. आणि बस इथं शेवट मी तुम्हाला थाळीदा शेअर करणार आहे. तर हे आहे आजची थाळी, वांग्याची भाजी, भात, वरण, बटाटा भाजी, चपाती, अशी आजची थाळी आहे. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन रेसिपीबरोबर नवीन रुटीनमध्ये. तोपर्यंत बाय बाय.